माथेरानची फुलराणी अशी ओळख असलेली माथेरानची मिनी ट्रेन लवकरच पुन्हा एकदा पूर्ण मार्गावर धावणार आहे, कारण 2019 अतिवृष्टीत झालेल्या रेल्वे रुळांच्या नुकसानानंतर रेल्वेने 2 वर्षांनी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेतलंय। माथेरानची मिनी ट्रेन म्हणजे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू। 1907 साली सुरू झालेली ही मिनी ट्रेन आज तब्बल 114 वर्षांची आहे। मात्र गेल्या 2 वर्षांपासून ही मिनी ट्रेन अर्ध्याच मार्गावर धावत होती, कारण 2019 साली झालेल्या अतिवृष्टीत नेरळ ते जुमापट्टी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाखालचा भाग अतिवृष्टीनं वाहून गेला होता। त्यानंतर 2019 अखेर या मिनी ट्रेनची सेवा अमन लॉज ते माथेरान अशा पट्ट्यात सुरू करण्यात आली होती, तर नेरळपासून अमन लॉज पर्यंतची सेवा मात्र अजूनही बंदच आहे। मिनी ट्रेन हे पर्यटकांचं आकर्षण असून तीच बंद असल्यानं पर्यटकांचा काहीसा हिरमोड होत होता, तर माथेरानच्या पर्यटन व्यवसायावरही याचा परिणाम होत होता। त्यामुळं मिनी ट्रेन सुरू करण्याची मागणी माथेरान गिरिस्थान नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी केली होती। यासाठी त्यांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत पत्रव्यवहार केला। त्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने नेरळ ते अमन लॉज पर्यंतच्या रेल्वे रुळांची दुरुस्ती युद्ध पातळीवर हाती घेतली आहे। यामध्ये नेरळ ते माथेरान या रेल्वे मार्गावर लोखंडी स्लीपर काढून काँक्रीटचे स्लीपर टाकण्यात येणार असून त्याच्या कामाला सुरुवातही करण्यात आली आहे। नेरळ आणि माथेरान ही सेवा पूर्ववत सुरू व्हावी रेल्वेची, याच्यासाठी प्रथम मागणी केली। त्याच्यानंतर नेरळ माथेरान येथे पूर्वी एक गुड्स ट्रेन धावायची मालगाडी, ही देखील लोकांची गरज आहे आणि ती सुद्धा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी। तर ह्या सर्व अडचणी दूर करण्याचे आम्हाला माननीय रेल्वे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीजी कुमार यांनी आश्वासन दिले आणि त्यावेळेस ताबडतोब या सर्व गोष्टींना त्यांनी तत्वतः मान्यता दिली आणि लवकरात लवकर ह्या टेक्निकल रिझन घेऊन त्यांच्या लवकरात लवकर ह्या सर्व गोष्टींचा प्रश्न सोडवण्यात येतील। आणि आता सध्या नेरळ माथेरान दरम्यान सिमेंटचे स्लीपर्स लावण्याचं काम सुरू आहे। नेरळ ते माथेरान या रेल्वे मार्गासाठी तब्बल 37,500 काँक्रीट स्लीपर्सची आवश्यकता आहे। त्यापैकी 2,500 स्लीपर्स आतापर्यंत टाकण्यात आले आहेत, तर 35,000 स्लीपर्स अद्यापही येणं बाकी आहे। स्लीपर्स व्यतिरिक्त 800 मीटर ट्रेस रिटर्निंग वॉल, 1,300 मीटर संरक्षक भिंती सुद्धा बांधल्या जाणार आहेत। येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होणं अपेक्षित असून त्यानंतर माथेरानची मिनी ट्रेन नेरळ स्टेशनपासून सुरू होऊ शकणार आहे, तर भविष्यात अतिवृष्टी झाली तरी या रेल्वे मार्गाचं नुकसान होण्यापासून वाचणार आहे। ABC News माथेरान।